मुंबई महानगरपालिकेतील कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी SIT गटात करण्यात आली. ईडीने अधिक माहिती घेण्यासाठी मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर सुद्धा छापेमारी करण्यात आली. सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या सुद्धा घरावर ईडीने छापेमारी केली. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची सुद्धा ईडी चौकशी झाली. कोविड काळात देण्यात आलेली कंत्राटे आणि मुंबई महानगरपालिकेतील विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप होता. याबाबत कॅगने चौकशी करून मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले. ईडीकडून कोरोना काळात लाईफलाईन कंपनीने कथित घोटाळा केल्याच्या आरोपांप्रकरणी छापे टाकले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर आरोप केले होते. सुरज चव्हाण या आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या मदतीने कोरोना काळात कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले असा आरोप सुद्धा करण्यात आलाय. याच प्रकरणावरून ईडीने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण तर संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर छापा टाकलाय. तर दुसरीकडे म्हाडाचे उपाध्यक्ष असलेले IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरी सुद्धा ईडीने छापेमारी केली. संजीव जयस्वाल हे मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राहिले. जयस्वाल यांच्या विभागातून कोरोनाच्या कामांबाबत फाईल्स पुढे गेल्या. या फाईल्स बद्दलची माहिती ईडीला हवी आहे. कंत्राटे देण्यात आली त्यामध्ये जयस्वाल यांच्या विभागाचा सुद्धा रोल आहे. त्यामुळे फाईल पुढे कशा गेल्या आणि कोणत्या कोणाच्या सांगण्यानुसार गेल्या याची चौकशी ईडी करत आहे. सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीने घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या संदर्भात चौकशी सुरू आहे. मात्र संजीव जयस्वाल यांच्याही घरी छापेमारी सुरू केल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कोण आहेत हे संजीव जयस्वाल? 1996 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी संजीव जयस्वाल यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. जयस्वाल हे महाराष्ट्र सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. या पदाचा अतिरिक्त कार्यभारी त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. जयस्वाल यांनी आतापर्यंत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, औरंगाबाद विभागीय आयुक्त, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अशा प्रकारे विविध महत्वांच्या पदावरती काम पाहिले. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना कोरोना काळातील पहिल्या लाटेमध्ये जे कोरोनाची कामं करण्यासाठी, कोरोना सेंटर्स उभारण्यासाठी ज्या फाईल्स पुढे सरकल्या यामध्ये संजीव जयस्वाल यांच्या विभागाचा सुद्धा संबंध आहे. त्यामुळे यामध्ये नक्की भ्रष्टाचार झालाय आणि तो कोणाच्या सल्ल्यानुसार, कोणाच्या सांगण्यानुसार हा भ्रष्टाचार करण्यात आला याचे धागे दोरे शोधण्यासाठी ईडीने छापेमारी केलेली आहे. दरम्यान याबद्दल ईडी अधिक काही माहिती माध्यमांसमोर आणते, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्यामध्ये नक्की कळवा. अशा ताज्या घडामोडी आणि नवीन माहितीसाठी आमच्या mymahanagar.com वेबसाईटला व्हिजिट करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. माय महानगरला यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.